रिद्धपूर तीर्थक्षेत्र येथील विकास कृती आराखडा हा माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी कृषी मंत्री डॉ अनिल बोंडे यांच्या गोविंदप्रभू तीर्थस्थान सेवा समितीचे सर्व पदाधिकारी व अध्यक्ष महंत यशदेव बाबा शास्त्री, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत गोपीराज बाबा शास्त्री, प्रचार मंत्री कविश्वर कुलाचार्य कांजरेकर बाबा व अविनाश ठाकरे यांनी पाठपुरावा करून 2017-18 मध्ये पहिला टप्पा 22,35,00,000 रुपये मंजूर करण्यात आला होता। परंतु दुर्दैवाने प्रमुख मार्ग म्हणजे ज्या रस्त्याने श्री गोविंद प्रभूची पालखी जाते नेमके तेच रस्ते प्रशासनाच्या चुकीने व ग्रामपंचायतीच्या आडमुठी धोरणामुळे तसेच काही सदस्यांच्या हेतुपुरस्पर राजकारणामुळे वगळण्यात आले होते। कारणामुळे महंत वायदेशकर तसेच वार्ड क्रमांक 2 मधील ग्रामस्थांनी व याला पाठिंबा म्हणून सिद्धार्थ युवक मंडळाने येथे साखळी उपोषण केले होते। यामध्ये महंत वायदेशकर गेल्या 3 दिवसांपासून अन्नत्याग उपोषण करीत आहे। संपूर्ण 6 वार्डातील चालू रस्त्यांचे बांधकाम सुरू असणाऱ्या रस्त्याचे बांधकाम न थांबता उडणाऱ्या निधीमधून या रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे असे मत बांधकाम विभागामार्फत मांडण्यात आले। नेमका याच लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले। यावेळी महंत विश्वनाथ बाबा कांजरेकर, महंत दर्यापूरकर बाबा, महंत पाच राऊत बाबा, महंत तडेगावकर बाबा, महंत भगतराज बाबा, मनीष शेंडे, युवराज वंजारी, गोपाल शोधकार, प्रमोद सिनकर, नरेंद्र सिनकर व नागरिक उपस्थित होते। प्रगतीपथावर आहेत, त्यात 9 कोटी रुपये थिंक पार्कचं काम चालू आहे, त्यानंतर गावातले अंतर्गत 6 वार्डातले रस्ते चालू आहेत। परंतु दुर्दैवाने आपला हा पालखी मार्ग सुटलेला उघडलेला होता, म्हणून त्याकरता पुन्हा मी शासकीय उपअभियंता साहेब, सोळंके साहेब आणि दळवी साहेब यांना विचारलं किंवा याचे इस्टिमेट आहेत का, ते म्हणे नाही, आमच्या याच्यातून याचे इस्टिमेट नाही, ग्रामपंचायतीच्या ठरावामध्ये हे आलेले नाहीत, परंतु आता ते ठरावामध्ये घेतले की आम्ही ते करू। त्याच्यासाठी आपण 17 ऑगस्टला उपोषण केलं। त्या उपोषणाच्या पहिल्याच दिवशी उपअभियंता आपले सोळंके साहेब, दळवी साहेब आणि ग्रामपंचायतीचे सरपंच गोपाल गांभे यांनी सहमती दर्शवली की आम्ही हा ठराव देतो आणि हा रस्ता पालखीचा करून देतो। त्या आशयावर आपण हा मागचं उपोषण मागे घेतलं। परंतु ग्रामपंचायतीच्या राजकीय हेतूमुळे, द्वेषामुळे पुन्हा हा 7 तारखेपासून 7 डिसेंबरपासून पुन्हा उपोषण सुरू करावं लागलं। क्षुल्लक कारण आहे, त्यांना ग्रामपंचायतीला कोणतेही ठराव घ्यायची गरज नाही किंवा कोणतंच काही करायची गरज नाही। ठराव घेतलेलेच आहेत, त्या ठरावामध्ये दोन्ही रस्ते आलेले आहेत, त्यांना फक्त संमतीपत्र द्यायचं होतं किंवा हा रस्ते करण्यात आमचं प्राधान्य आहे। एवढं करून त्यांनी, आजचा 7वाच दिवस आहे, परंतु एकही आम्हाला असं कोणती सहमती दर्शविली नाही, उलट उद्धट भाषेनं आमचं बोलणूक केली। परंतु त्यात तहसीलदार साहेब यांनी परवा भेट दिली, त्यांनी सांगितलं की आम्ही हे करून देतो, तुमचं जिल्हाधिकारी साहेब मंजूर करतील, तर त्याच्यावर आमचं समाधान झालं नाही। परंतु आज दिनांक 12/9/2020 आपले उपअभियंता सोळंके साहेब, त्याच्यानंतर सहायक अभियंता जयी दळवी साहेब यांनी त्याच्यातून मार्ग काढला की आम्ही 8 दिवसात 15 दिवसात ह्या प्रस्ताव आमच्या डिपार्टमेंटला पाठवतो आणि त्याच्यानंतर तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतो आणि हा 1-2 महिने लागू शकतात, परंतु हा तुमचा रस्ता करून देतो। या अटीवर आम्ही आजचं हे उपोषण मागे घेत आहो, यात आम्ही सर्वांचे आभार मानतो। त्यात प्रवीण जावरकरने ग्रामपंचायत सदस्य आहेत, समितीचे सदस्य आहेत, परंतु चुकते असं कुठं कुठं, प्रवीणनं जर आम्हाला हे सांगितलं असतं की हा रस्ता जुन्या ठरावात आहे 2018 तर ही उपोषणाची वेळ आली नसती। त्याचं कारण सांगतो, त्यावेळेस आम्ही यांना धाऱ्यावर धरलं असतं की बस जुन्या ठरावात आहे ना, मग तुम्ही कशासाठी संमती पाहिजे तुम्हाला, म्हणजे यादा जुनं जे झालं ते झालं। परंतु आज दोन्ही कोळंके साहेबांनी आणि दळवी साहेबांनी चांगला मार्ग काढला, त्याच्यातून त्याचं तुम्हाला समाधान आहे। फक्त त्यांनी हे 6 रस्ते झाल्यानंतर जे चालू आहेत ते झाल्यानंतर हाच रस्ता करावा, एवढीच त्याला नम्र विनंती राहील। याच्याविषयी दुसरे काम करू नये आणि पैशाशिल्लक राहिले पूर्ण गाव करा, आमचं काहीच म्हणणं नाही आहे।